గుడ్ మార్నింగ్ స్టూడే లెసన్ कविता अभ्यासलेली आहे ती तुमची पाठ झाली आहे का पाठ करायची आहे कारण ह्याच्यावरती वरबुकमध्ये प्रश्न आहेत त्याचबरोबर इथे एक तुम्हाला प्रश्न दिला होता की तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यात लिहा मग तुम्हाला कोणत्याही आपण गाय पा प्राण्याविषयी माहिती हत्तीच्या प्राण्याविषयी माहिती पाहिलेली आहेत कुत्रा आता तुम्ही कुत्रा मांजर या प्राण्याविषयीची माहिती लिहायची आहे कळतं आहे आता बघा इथे मी हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तुम्ही तुमच्या घरी कोणकोणते कौन सण साजरे करता गणपती दिवाळी होळी दसरा रक्षाबंधन हे सण साजरे करतो बैलांच्या सणाला काय म्हणतात बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात बैलांना कसे सजवलेले आहे बैलांच्या अंगावर मखमली झूल पांघरून त्यांची शिंगे रंगवून आणि त्यांच्या कपाळावर रेशमी बाशिंगे बांधून त्यांना सजवले आहे बैलांची नावे कोणती आहेत ढवळे आणि पावळ्या बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ खाऊ घालतात पुरणपोळी खाऊ घालतात हो ना इथे कवितेच्या वळी पूर्ण करायच्या सण बैलांचा आज पोळा गोठ्यातील बैल न्हावू घाला ढवळ्या पावळ्या सजले दजले गावभर बघा मिरवू लागले हे तुम्ही नोटबुकवर लिहायचे आहेत पोळा सण का साजरा करतात शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्या बैलांचा सन्मान करण्याचा सण म्हणजे बैलपोळा हा सण साजरा केला जातो तुमच्या आवडत्या प्राण्याविषयीची माहिती पाच वाक्यात लिहा मी तर नाव लिहिले कुत्रा गाय मांजर कोणताही आवडत्या प्राण्याची माहिती लिहायची आहे पुढील शब्दांचा उपयोग करून अर्थ पूर्ण करा मखमली बैलपोळा या सणाला बैलांना पुरणपोळी खायला देतात मला दिवाळी हा सण खूप आवडतो इथं सण दिलेला प्रत्येक सणाला सर्व मुले रंगीत कपडे वापरतात बैलपोळा या सणाला बैलांच्या अंगावर मखमली झूल वस्त्र टाकले जाते अशी मी हे शब्द वापरून वाक्य तयार केलेली आहेत वचन बदला बैल बैलच राहतो झूल झुली शिंग शिंगे बाशिंग बा पुरणपोळी पुरणपोळ्या काम कामे कळतंय तुम्हाला काही याच्यामध्ये कठीण आहे हे शब्द वापरून मी तुम्हाला आणखी वाक्य तयार करता येतील जसं रंगीत आम्ही घराला रंगीत कलर मारला मी रंगीत चित्र काढले पुरणपोळी गोड असते मला पुरणपोळी खूप आवडते सण मी सर्व सण साजरे करतो मखमली याच्यावरती काय येतो मी मखमली डिझाईनची चादर आणली ना असे वाक्य तुम्हाला तयार करता येतील पुढे पाहूया आपण शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा म्हणजे रायमिंगवर वर जसं मखमली झुली कामधाम आराम झुली बांधली ढवळ्या पावळ्या शिंगे बाशिंगे सजले दजले हे आपण कवितेत पाहिलेले आहेत अं बैल गोठ्यात राहतो तसेच खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा घोडा तबेला वाघ गुहा माकड झाड हत्ती नगरखाना किंवा मा पिलखाना मासा पाणी विहीर विहीर हे पाहिलेलं आहे आता बघा इथे शब्द मी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी एवढे शब्द ह्याच्यावरून तयार केले आहेत पुरणपोळी पुरण रण पोर पोळी पुर, पुळी गावभर गाव गार वर भव भर रव पाऊस पाणी पाणी पाऊस ऊस पास गुलाबदाणे गुलाब दाणे गुणी हे शब्द मी तयार केलेले आहेत ह्या शब्दांवरून सजले धजले असे शब्दांना जोड शब्द आणखी लिहा कामधाम पुरणपोळी भांडीकुंडी केरकचरा घरोघरी पाऊस पाणी आता ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जे लिहिलेले आहेत तेच इथे ते तुम्हाला परत लिहिलेले आहे त्याच्यामुळे पुन्हा लिहायची गरज नाही जेवढं नाही आहे तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे पण एक्स्ट्रा म्हणून आपण पाहत आहोत आता इथे गोलाबाहेरील अक्षर घेऊन शब्द बनवा व व त्यांचे वाक्य बनवा जसं गोळी ओळी चोळी मोळी झोळी कोळी पोळी टोळी हे शब्द मी इथं लिहिलेले आहेत त्यांच्यावरून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत तिथं दिसतं ना वाक्य बनवा जसं आपण ह्या इथे वाक्य बनवली होती आधीच्या पाठामध्ये सुद्धा आपण तोंडभर आहे ना असे वाक्य बनवले होते आठवते का तोंडभर पिशवीभर हातभर हे वाक्य बनवले होते तसेच इथे तुम्हाला वाक्य बनवायची आहेत हां बहा मी बनवलेली आहेत तुम्ही आणखी बनवायची आहे मी तापाची गोळी खाल्ली मी गोड गोळी खाल्ली आम्ही शाळेत ओळीने चालतो आजीने नवीन चोळी आणली आईने मोठी मोळी बांधली मोळी कशाची असते लाकडाची ना भिक्षा मागण्यासाठी साधू झोळी घेऊन आला भिक्षा मागणारे येतात त्यांच्याकडे बघा का खांद्याला अशी झोळी बांधलेली असते घरामध्ये कोळी आपले घर बांधतो है ना पोळी मी पोळी लाटण्यास आईला मदत करते आमच्या गावात लहान मुलांना मुलांनी नवीन टोळी तयार केली टोळी चोरांची टोळी असते रिकाम टेकड्या मुलांची टोळी असते हो ना असे शब्द वापरून मी वाक्य तयार केलेली आहेत आता इथे बघा खालील चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून काही फळांची नावे तयार करा पुस्तकामधून आपण फुलांची नावं तयार केली आहेत इथे फळांची नावं तयार करायची आहेत मग कोणती फळं आहेत सफरचंद मोसंब टरबूज द्राक्ष चिकून नारळ सीताफळ कलिंगड संत्र मी यांचा फोटो पाठवेन तुम्हाला तुम्ही जसंच्या तसं लिहिलं तरी चालेल पण प्रत्येक अक्षर वाचून लिहायचं आहे वाचलं तर तुमचंच भलं होणार आहे तुम्हालाच येणार आहे कळतंय असा हा बैलपोळा लेसन आपण अभ्यासलेला आहे पुन्हा एकदा कविता वाचते सण बैलांचा आज पोळा गोठ्यातील बैल नाऊ घाला मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी बाशिंगे ढवळ्या पावळ्या सजले धजले गावभर बघा मिरवू लागले आजच्या दिनी नाही कामधाम पुरणपोळे खाऊन नुसता आराम बैलांना बैलपोळा या दिवशी काम सांगत नाहीत हो मग कम्प्लीट करायचं आहे वरबुकचे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे थँक्यू बाय बाय सी यू